रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून साम टीव्ही सविनय सादर करीत आहेत। म्हणजे आता हे वाक्य किती दिवसानंतर ऐकवलं मला सांगा, म्हणजे अशा टेलिव्हिजन स्क्रीनवर तर खूप दिवसानंतर। नाट्यगृह बंदच आहेत ना अजून, त्यामुळे ते आता जेव्हा उघडतील त्याच्यानंतर हे वाक्य तुम्हाला ऐकू येईल, पण त्याच्या अगोदर आज हा परफॉर्मन्स झाल्यानंतर खरं तर हे वाक्य नको होतं, पण तरीही म्हटलं कारण बाप्पाचं आगमन झालं आहे। आणि माझ्यासोबत मयूर सर, मयूर सर खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवर। आणि श्रींचं आगमन झालेलं आहे, श्री सगळ्यांच्या घरी आलेले आहेत आणि यावेळी एक वेगळा उत्साह घेऊन आले आहेत। काय सांगाल सगळ्यात पहिलं, जेव्हा गणपती म्हटलं, जेव्हा गणेश चतुर्थी म्हटलं, सगळ्यात पहिलं डोक्यात काय होतं, काय सांगायला होतं? प्रथम साम टीव्हीचे मनापासून आभार आणि अशा या ऑस्पिशियस डेला गणपतीच्या आगमनाने सगळेच वातावरण सुंदर झालं आहे आणि त्याच्यात माझी उपस्थिती आहे त्याच्यात मी भाग्यवान समजतो। आणि बराच आता कालावधी गेलेला आहे स्क्रीनवर येण्यासाठी, की शूट हा प्रकार आम्ही आज खूप वर्षभराने करतो असं वाटतंय। त्याचाही आनंद वेगळा आहे, नाचण्याचाही आनंद आहे, त्यामुळे गणपतींनी भरपूर दिल्यासारखं वाटतं आज मला, की नाचाला पण मिळालं, इंटरव्ह्यू पण माझा होता आणि अनेक प्रेक्षक बघणार आहेत या माध्यमातून। खरं तर गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळा आनंद असतो आणि असं वाटतं की कार्यक्रम व्हावे, कारण जरी आपण म्हणतो घरातला गणपती असो, सार्वजनिक गणपती असो, परंतु त्यातल्या सार्वजनिक कार्यक्रमांची मजा वेगळी असते। एक्झॅक्टली, आणि ती आता खरंच आपण मिस करतोय, पण या माध्यमाने, आज गप्पांच्या माध्यमाने आणि नृत्याच्या माध्यमाने मी तुझ्यावर सेलिब्रेट करण्याचाही आनंद मला आहे। आपल्या घरात गणपती यावा असं वाटत असं, परंतु आमच्या गावाला आणि घरात मामाकडे असल्यामुळे गणपती, आमच्या घरात कधीच गणपती आला नाही। मग यावर्षी काय आहे का असं काही सरप्राईज आहे का? स्पेशल आहे, मी सांगतोच, कारण जेव्हा मी सांगितलं आईला आपण गणपती आहे, तेव्हा आई तुझं घर होईल ना तेव्हा बघूया आपण काय ते। मग मी गणपती बरोबर त्या घराचीही वाट बघत होतो, जेणेकरून मला माझ्या घरी बाप्पा आणताय, आणि या वर्षी ती इच्छा पूर्ण झाली आहे माझी। आमच्याकडे गणेशाला नमन करून केली जाते कुठली गोष्ट। मग माझी एक सुरुवात झाली, पर्णाने झाली, मी छान म्हणेन ते आपल्या तुमच्या। गंग गंग गणपती गजमुख मंगल गिटगिड 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 थुन थुन तत तत थै, जय जगबंदन वक्र तुंड दानी दाता, विघ्न हरण सुख करण धागिन दाय, गिट गिड गिट थुडंग थुडंग गदि गणत, थुडंग थुडंग गदि गणत, थुडंग थुडंग गदि गणत। आता तुम्ही बिरजू महाराजांचं नाव घेतलं, पंडितजींचं नाव घेतलं, मला आठवतं कमलहासन एका इंटरव्ह्यूत असं म्हटलेले की बिरजू महाराज इज ओनली अ ग्रेट आर्टिस्ट हू कॅन प्रेझेंट अ गर्ल अँड अ बॉय ॲट अ सेम टाइम फ्रॉम हिज फेस, नथिंग मुव्हिंग हिअर अँड देअर। 100% तुम्ही जेव्हा त्यांना भेटला असाल, काय आता काटा आलाच असेल, काय तुमचं एक्सप्रेशन होतं त्यांना भेटल्यानंतर, व्हॉट वॉज दॅट मुवमेंट ऑल टुगेदर? मला आठवते 1999-2000 साली कदाचित मी त्यांना भेटलो असं, मला नीट साल आठवत नाही आहे, कारण गुरुनं असा अचानक भेटतो देवासारखा, आणि ते आपण लक्षात नाही ठेवत की कधी भेटलेला। साधारण एक 9वीत वगैरे असेल, 9वी-10वीत, आणि मी नाचत होतो स्टेजवरती, त्यांचा लेपल माईक चुकून ऑन होता आणि ते नेहरू सेंटरमध्ये फर्स्ट सीटवर असे बसलेले छान, आणि एका आमचे बिरेश्वर गौतम म्हणून कथक डान्सर होते त्यांना बोलावलं आणि ते ये किसका शागिर्द आहे, तुला आशा जोगलेकर, आशा जोगलेकर जी का, हां बहुत आगे जायगा, एवढंच वाक्य, आणि कोणीतरी आलं महाराजी माईक ऑन आहे, मग ते 2 मिनटं थांबले। पण कदाचित देवाची एक मला साईन होती की त्यांनी ते वाक्य म्हटलं आता तुला ते पुढे घेऊन जायचं आहे, आणि तेव्हाच मी ठरवलं की मी अजून ह्याच्यात मी खूप काम करणार। आणि त्याच्यानंतर तर अनेक अनेक आठवणी, आजही आम्हाला एकमेकाची आठवण आली की आम्ही व्हिडिओ कॉल्स करतो। पंडितजींनी एवढं दिग्गज असं काय काय कामं करून ठेवली आहेत, तुम्हाला एवढा सहवास लाभलाय, एक झलक त्यांच्या कुठल्या तरी कामाची आम्हाला मिळावी जर तुम्ही देऊ शकलात तर। अशा विषय
बरोबर मला खरंच सांगायचं आहे की आय हॅव द बेस्ट सीट इन द हाऊस टुडे. म्हणजे आजची मैफिल खूप सुंदर आपली होते, तुम्ही परफॉर्म करता, आपण गप्पा मारतोय, पण मला आता त्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यायचं जी खऱ्या अर्थानं मला या वर्षी किंवा या दोन वर्षात आपल्याला खुणावली आहे. क्लासिकल डान्सिंग किंवा क्लासिकल गोष्ट कुठपर्यंत पोचली असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मागच्या वेळी लोक म्हणायचे की 10-10 वर्षानंतर पिढ्या बदलतात, प्रेक्षकांनाही माहिती आहे, पण आता पिढ्या दर 2 वर्षांनी बदलतात कारण सोशल मीडियाचा वावर एवढा मोठा झाला आहे. आत्ता जी मुलं येतात आणि तुमच्या पिढीतली मुलं ज्या जायची ती वेगळी होती, आताची पिढी वेगळी जाते, काय डिफरन्स तुम्हाला जाणवतं जेव्हा आत्ताचा अप्रोच त्यांचा काहीतरी वेगळा असेल, काय जाणवतं तुम्हाला? मी मधल्या काळात असं म्हणेन कारण मी तोही काळ बघितलाय जिथे डान्सला अजिबातच वाव नव्हता आणि स्पेशली कथकला. एक्झॅक्टली. कारण तो त्या काळात मी पण स्ट्रगल केलं आणि आत्ताचा काळ हा खूप वेगळा आहे. श्रेयस, मी तुला सांगू, माझ्या पूर्वी जे ॲडमिशनसाठी यायचे ना तेव्हा 100 मुलींमध्ये एक मुलगा ॲडमिशनला यायचा. व्हेरी ट्रू. 100 मुलींमध्ये एक, आणि अतिशयोक्ती नाही आहे. आणि आत्ता तेवढीच मुलं मला विचारत आहेत जेवढ्या मुलींची संख्या आहेत की आम्हालाही शिकायचं आहे. त्यामुळे जनरल विद्यार्थ्यांमध्ये मी हा थोडासा डिफरन्स मुद्दामून करतो आहे, मुली आणि मुलगा. की मुलांना सुद्धा ते आज कथक करावं असं वाटतंय, ह्याचं सगळं क्रेडिट अर्थातच जे सुंदर नाचतायत कथक, जे कोणी आहेत, म्हणजे गुरु तर आहेच परंतु जी पिढी पुढची आहे त्यांनाही बघून इन्स्पायर होतात. ही फक्त गप्पांची मैफल नाही, आता तुम्ही म्हणत असाल तुमच्या गप्पाच सुरू आहेत. मयूर सर परफॉर्म पण करा. मयूर सर आता कोणतं परफॉर्मन्स असेल या पॉइंटला? मला असं वाटतं की पाऊस वर्षभर थांबतच नाही अर्थात. आणि मला पर्सनली पाऊस खूप आवडतो, परंतु पूरग्रस्त आणि हे बघता थोडस दुःख होतं. प्रत्येक सुखात आता कुठेतरी दुःख वाटायला येत आहे कोशिंबिरीसारखं, पण ते पटकन गिळून आपण पुढेही जाऊ शकतो. तर मला असं वाटतं की ह्या ह्याच्यात बाप्पाचंही आगमन झालेलं आहे. तर एक जुगलबंदी आहे बंदिश बँडेडमधली, गरज गरज म्हणून, ते मला सादर करावं असं वाटतंय. आणि तो पावसाचा आनंद जिथे दुःखात लोक घेत होते तिथे आनंदात घ्यावा म्हणून मी हा परफॉर्म करण्याची माझी इच्छा आहे. Yeah.
सगळ्यानंतर माझा शेवटचा प्रश्न असेल, कारण बाप्पाचं आगमन झालंय. आपण हे दीड वर्ष मिळवसर आपण म्हणूया की आता दोन वर्ष सुद्धा आता निघून जातील या सगळ्यांमधून, मनोरंजन क्षेत्राला फार मोठा फटका बसलाय म्हणजे 100%. आपण नेहमी म्हणतो की फक्त मनोरंजन क्षेत्रातली लोक इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर असतात, लोकांना मदत करताना दिसतात, म्हणून त्यांना फरक पडला नाही आहे, तर त्यांना फरक पडला आहे म्हणजे सर. या सगळ्यांमधून आज तुम्ही कितीही तुम्ही झूम खिडक्या, आपण इंस्टाग्राम सोशल मीडियाबद्दल बोललो, शेवटी आपलं ब्रेड अँड बटर आपला आनंद जेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्यात हेच आहे. किती मिस करताय म्हणजे सर, आणि कसं काय आपण पुढे जाणार आहोत, हाऊ आर वी गोना गेट आउट विथ दिस. खरंच तो काळ असा होता ना जेव्हा गुदमरल्यासारखं झालेलं, कारण शो नाहीत, कॉस्ट्युम कपाटात पडून आहेत, घुंगरू कुठे आहेत हे माहिती नाही आहेत. ही जेव्हा रिअलायझेशन झालं तेव्हा अक्षरशः त्रास झाला मनाला की आपण आता ह्याच्या पुढे अजून जगायचं का असा प्रश्न आला. कारण कोणीच या माध्यमाचा विचार नाही करत आहे. आज प्रत्येकाला वाटतं की आपण एंटरटेनिंग क्षेत्रात आहोत, ह्यांचं शेवटी होईल काय ते. पण जेवढं आज लस इम्पॉर्टंट आहे करोनाची, पण ह्या दोन वर्षात एंटरटेनमेंट हीच एक लस इतकी वर्ष लोक आज मेंटली फिट आहेत. तर मला अशी सरकारला विनंती आहे, तुम्ही बाकीच्या जशा गोष्टींना प्राधान्य देताय, इम्पॉर्टन्स देता आणि दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. फक्त एक कलाकार म्हणून माझी एक छोटीशी विनंती आहे की ह्यांच्याबरोबर ह्या कलाकारांचा पण विचार करावा आणि ह्यांची माध्यमं एक छोट्या प्रमाणात काय नाही पण ती उघडावी असं मला सरकारला मनापासून निवेदन आहे. गणा नाम गणपति गणेश लंबोदर सोये, भुजाचार एक नंद चंद्रमा ललाट राजे, ब्रह्मा विष्णु महेश ताल दय ध्रुपद गावे, अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे, मृदंग बजावे. जमुख को दो दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, लागत हूँ पद को, लागत हूँ पद को. अष्टौ सिद्धि दासी संकट को वैरी, विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी. अष्टौ सिद्धि दासी संकट को वैरी, विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी. सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंडस्थल मद मस्तक झूले शशि बिहारी. जय देव जय देव. हाँ
कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। भाव भगत से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मुको अति भावे, गोस्वामी नंदन निश दिन गुण गावे। कोलगेट प्रेझेंट्स गजर गणरायाचा को पावर्ड बाय अन्नपूर्णा बांधणी हिंग, असोसिएट पार्टनर बारामती ॲग्रो, स्पेशल पार्टनर पेशवाई सिल्क सारीज।